नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल सर्कल स्कर्टची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची आहे ते सांगणार आहे आठ ते नऊ वर्षाच्या मुलीसाठी आपण इथे स्कर्ट बनवणार आहोत ह्यासाठी मी इथे फॅब्रिक घेतलं आहे इथे सव्वा मीटरचं मी फॅब्रिक घेतलेलं आहे आणि लायनिंग पण मी तेवढंच घेतलेलं आहे तर आता आपण कटिंग करायला बघू कटिंग कशी करायची ती पाहूयात सर्वप्रथम फॅब्रिक जे आहे ते मी डबल फोल्डमध्ये घेतलेलं आहे म्हणजे दोन घड्या आहेत आता आपल्याला या फॅब्रिकची चार घड्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे अजून एक घडी करून घ्यायची आहे म्हणजे हे चार पदरी होतं फॅब्रिक आपलं आता बघा हे आहे चार फोल्डमध्ये फॅब्रिक आता काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला इथे आपल्याला हवं आहे लहान मुलीच्या कमरेचं माप तर आपल्याला काय करायचं आहे जे कमरेचं माप आहे त्याला भागिले चार करून घ्यायचं आहे तर इथे ज्या मुलीसाठी मी बनवत आहे तिची कंबर जे आहे ती आहे अठ्ठावीस इंच तर अठ्ठावीस इंचाचा चौथा भाग काढून घेऊन तो तयार होतो सात इंच सा, तर सर्वप्रथम टेप ठेवायचा सा, आणि सात इंचावरती सा मार्क करून घ्यायचे क्रॉस मार्क करून घेतलेला आहे दोन्ही साईडने चॉकने मार्क केलं आहे आता आपल्याला इथे क्रॉसमध्ये लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे किंवा रेश आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता काय करायचं आहे इंचटेप जो आहे तो कॉर्नरवरती ठेवायचा आहे आणि दोन्ही रेशांमधलं म्हणजे कॉर्नरचं अंतर जे आहे ते मेजर करायचं आहे ते हे पाच इंच येतं आपल्याला पाच पाच इंचावरती इंचटेप ठेवून गोल आकारामध्ये खुना करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने गोल आकारामध्ये आपल्याला इंचटेप उचलून उचलून खुना करून घ्यायच्या आहेत या हे जे मार्क आपण केलेले आहेत ते आता आपण कनेक्ट करून घेऊयात मार्क कनेक्ट करून घेतलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग केली तर स्कर्टची उंची कुठेच कमी जास्त होणार नाही सारखी एका लेवलमध्ये हा स्कर्ट राहील आपला तर ही आपली मार्किंग झालेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला इन्स टेप जी राहीन आपण ड्रॉ केली वेस्ट लाईन त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि स्कर्टची उंची बघायची आहे की कि आपल्याला किती ठेवायची तर इथे मी सोळा इंच उंची घेतलेली आहे प्लस त्याच्यामध्ये आपला बेल्ट पण ॲड होईल दोन ते अडीच इंचाचा तर सोळा इंचावरती आपल्याला टेप ठेवून टेप जो आहे वेस्ट लाइनवर ठेवून सोळा सोळा इंचावरती पूर्ण फॅब्रिकवरती मार्किंग करून घ्यायचं आहे खूपच साध्या आणि सोप्या सोपी पद्धत आहे हे बघा इथे मी असं मार्किंग जे आहे पूर्ण करून घेतलेलं आहे मी ही बॉटम साईड आहे आणि अशीच आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे बॉटम साईड त्याचप्रकारे जी आपली वेस्ट लाईन आहे त्याची पण आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने अस्तर पण कट करायचं आहे आपल्याला तर आपण हे कट करून घेऊयात सर्वप्रथम हे बघा बॉटमची कटिंग झाली आता वेस्ट लाईन कट करूयात ओपन केल्यानंतर हे फॅब्रिक हा जो स्कर्ट आहे तो अशा प्रकारे दिसतो हे बघा हा कुठेही जॉईंट नाही आहे याला अखंड असा गोलाकार आपल्याला इथे मिळतो आता काय करायचं आहे आपल्याला याची घडी घालून घ्यायची आहे आता बघा हा अर्धा पार्ट आहे आणि डबल डबल फोल्डमध्ये आहे म्हणजे खाली तेवढाच भाग आहे तर ही जी लाईन आहे त्याच्यावरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला शिवायला हे सोपं जातं शिवायलाही सोपं जातं त्याचबरोबर जर तुम्हाला झिप अटॅच करायची असेल वन साईड झिप अटॅच करू शकता किंवा इलास्टिक घालायला हे सोपं जातं अस्तर घेतलेलं आहे अस्तरंही मी प्रकारे फोल्ड केलेलं आहे जसं मेन फॅब्रिक फोल्ड केलं होतं चार फोल्डमध्ये ठेवलेलं आहे चार घड्यांमध्ये आता आपल्याला मी वेस्ट लाईनचा जो भाग होता मेन फॅब्रिकचा मी तो तसाच ठेवला होता जेणेकरून मार्किंग सेम होईल अस्तराची आणि मेन फॅब्रिकची आता ते ठेवून मी इथे मार्किंग करून घेतली आहे आणि बॉटम साईडची पण मार्किंग करून घेतली आहे वेस्ट लाईनची मेन मेन फॅब्रिक आणि लायनिंगचं फॅब्रिक याची उंची जी आहे ती कमी राहील लायनिंगची फॅब्रिकची आता बघा इथे तुम्ही बघू शकता जे मेन फॅब्रिक आहे ते मी उलट ठेवले त्याच्यावरती आतल्या बाजूने मी अस्तराचा भाग ठेवलेला आहे आणि व्यवस्थित जी वेस्ट लाईन आहे किंवा जो गोल आकार कमरेचा दिसतो तिथे आपल्याला ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे कुठेही कमी जास्त अस्तर आपलं झालं नाही पाहिजे आणि तिथे पिना लावून घ्यायचे आहेत पिना लावून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पिण्या लावले की फॅब्रिक कुठेच कमी जास्त किंवा वर खाली होत नाही आता आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे गोलाकारामध्ये इथे मी शिवून घेतलेलं आहे व्यवस्थित शिवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो बॉटम साईड आहे अस्तराची ती फोल्ड करायची आहे आणि शिवून घ्यायचं आहे तसंच खालचा जो मेन फॅब्रिकचा पार्ट आहे त्याला पण आपल्याला शिवून घे घ्यायचं आहे किंवा तुम्ही पिकोही करू शकता हे बघा इथे मी मेन फॅब्रिकला पिको केलेला आहे आणि आतला जो अस्तराचा भाग आहे त्याला पण मी व्यवस्थित असं शिवून घेतलेलं आहे आता जो हा जो भाग आहे त्याला आपल्याला शिवून घ्यायचा आहे जो अस्तरचा ओपन पार्ट आहे दोन्ही बाजूंनी दोन्ही पार्ट आपल्याला शिवून घ्यायचे आहेत शिवून झाल्यानंतर आता आपण बेल्टची कटिंग करू वेस्ट लाईन जी आहे ती व्यवस्थितप्रमाणे आपल्याला ओढून कटिंग करायची आहे जे उरलेलं फॅब्रिक आहे ते इथे मी घेतलेलं आहे डबल फोल्डमध्ये फॅब्रिक आहे खालचं जे फॅब्रिक आहे वेस्ट लाईन पूर्णपणे ओढून खेचून आपल्याला तिथे मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा मी मार्किंग केलेली आहे आणि जे एक्स्ट्रावालं पार्ट आहे तिथे मी एक मार्किंग केलेली आहे एक रे शाखून घेतलेली आहे आता आपल्याला साडेचार इंचावरती मार्क करायचं आहे म्हणजे साडेचार इंचाचा आपला जो बेल्ट आहे तो कट होईल त्यातनं अर्धा ते अर्धा इंच आपलं सिंग अलाउन्समध्ये किंवा शिलाई मार्जिन म्हणून जाईल आणि दोन इंचाचा आपला बेल्ट तयार होईल दोन इंच आतल्या साईडने फोल्ड होऊन बेल्ट तयार होईल रे घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा पार्ट पण मी ते घेतलेलं आहे की आपल्याला बेल्ट कुठेही कमी पडायला नको त्यासाठी मी एक्स्ट्रा पार्ट घेतलेला आहे बेल्टची कटिंग झाली आहे त्याचप्रमाणे अस्तर पण मी तेवढ्याच मापाचं कट करून घेतलेलं आहे दोघांची लांबी रुंदी सेम असायला हवी आता स्कर्ट स्कर्टचा जो पार्ट आपण ओपन केला होता तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे पण वरच्या बाजूने आपल्याला चार ते पाच इंच ओपन ठेवायचं आहे आणि बाकी सगळं शिवून घ्यायचं आहे आपल्याला तेवढाच भाग आपण ओपन करायचं तिथे तुम्ही झिप पण लावू शकता हे बघा मी इथे स्कर्टचा ओपन केलेला भाग शिवून घेतलेला आहे आणि हा जो राहिलेला भाग आहे त्या बाजूने मी बेल्ट लावायला सुरुवात करणार आहे आता मी जो बेल्ट घेतलेला आहे त्याला मी अस्तर लावून घेतलेला आहे दोन्ही बाजूने अस्तराला टिपा मारून घेतलेला आहे आता काय करायचं आहे दोन्ही सरळ बाजू समोरासमोर बेल्टची सरळ बाजू आणि स्कर्टची सरळ बाजू समोरासमोर ठेवून आपल्याला बेल्ट जो आहे तो पूर्ण गोल आकारामध्ये स्कर्टला शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा गोल आकारात शिवून घ्यायचा नंतर आपल्याला बेल्ट डबल फोल्ड करायचा आणि आतल्या बाजूला स्टिच करून घ्यायचं आहे हे बघा एका बाजूने मी शिवून घेतलेलं आहे आता हा बेल्ट आतल्या बाजूला दुमडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आणि आपल्याला परत एक टीप जी आहे ती स्कर्टवरती आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायची आहे किंवा टीप मारून घ्यायची आहे दोन इंचाचाही तुम्ही बेल्ट ठेवू शकता या स्कर्टमध्ये बेल्ट जरा मोठाच असतो तर हे बघा बेल्ट इथे मी व्यवस्थित शिवून घेतलेला आहे स्कर्टमध्ये खूपच छान याला फिनिशिंग आलेली आहे आता हे बघा इथे मी इलास्टिक घेतलेलं आहे साधारण तुमची जी, जी कंबर असेल त्याच्यापेक्षा पाच इंच तुम्हाला इथे इलास्टिक कमी घ्यायचं आहे इलास्टिक इन्सर्ट इन्सर्टकडून स्कर्ट इथे मी तयार करून घेतलेला आहे कसा वाटलं तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ प्लीज कमेंट्स करून कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल